येत्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायती संगणक प्रणालीने जोडण्यात येतील. तसेच गावागावात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. खारघरमध्ये सिडकोने बांधलेल्या ग्रामविकास भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. खारघर सेक्टर 21 येथे 18 कोटी रुपये खर्च करून सिडकोने हे ग्रामविकास भवन उभारले आहे. राज्यात 3 लाखापेक्षा जास्त पंचायत राज्य संस्था प्रतिनिधी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्नात आहे. या प्रतिनिधींचा क्षमता विकास करण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र तसेच कामानिमित्त मुंबईमध्ये आल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था यासाठी या ग्रामविकास भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंकजा मुंडे यांनी सुरू केली आहे. ही योजना खरोखरच ग्रामीण भागाचे चित्र बदलणारी योजना आहे. ग्रामीण रस्ते हो विकासाचा महामार्ग आहे. एका गावाला जेव्हा रस्ता जातो तेव्हा त्या गावापर्यंत शिक्षण आणि आरोग्य पोहोचते. या रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरातील देवाणघेवाण वाढते, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. आज ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंकजातांनी सुरू केली आणि खरोखर ग्रामीण भागाचं चित्र बदलणारी ही योजना आहे. 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते, खरं म्हणजे आमच्या ग्रामीण रस्त्यांकडे अतिशय अक्षम्य अशा प्रकारचं दुर्लक्ष आमचं झालंय. कारण ग्रामीण रस्ते हा विकासाचा महामार्ग आहे. एका गावाला जेव्हा रस्ता जातो त्यावेळी त्या रस्त्याच्या माध्यमातून त्या गावापर्यंत शिक्षण आणि आरोग्य पोहोचतं. त्या रस्त्याच्या माध्यमातून गावातलं फळं भाजीपाला, गावातलं अन्नधान्य, गावातलं दूध हे शहरापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शहराच्या आणि गावाच्या दोघांच्या जीवनामध्ये त्यातनं परिवर्तन होतं आणि म्हणून एक रस्ता केवळ रस्ता नसतो तर तो विकासाचा महामार्ग असतो. असे 30,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मला असं वाटतं की गेल्या 15 वर्षातलं सगळ्यात मोठं इंटरव्हेन्शन ग्रामीण भागातलं जर काही असणार आहे तर ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे असणार आहे आणि म्हणून त्याकरता देखील मी ग्राम विकास विभागाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी यश्दा या संस्थेने तयार केलेला मानव विकास कार्यदृष्टी अहवालही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तसेच ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ठाणे, जळगाव आणि सातारा येथील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांचा गौरव करण्यात आला. महालक्ष्मी सरस या स्वयंसहाय्यता गटांच्या बाजारपेठेची वेबसाईट आणि ऍपचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या भवनाची संपूर्ण माहिती देत विविध योजनांबद्दल सांगितले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 9,500 किमीचे रस्ते केले जात आहेत तर खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्मार्ट ग्राम योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये विकास करायचा म्हणजे नुसतं स्वच्छता करायची, नुसतं ग्रामीण भागाला निधी द्यायचा असं नाही तर ग्रामीण भागाला स्वयंपूर्ण करायचं. मग त्यांना एज्युकेट करायचं, त्यांना ट्रेन करायचं, त्यांना सगळ्या सुविधा द्यायच्या आणि याच्यासाठी आता आपले सेवा, आपले सरकार सेवा केंद्र हे आस्क सेंटर आम्ही सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करतोय आणि त्याच्या माध्यमातून हळूहळू प्रत्येक गोष्ट ही आसच्या माध्यमातून होत राहील आणि प्रत्येक सेवा देश जी राज्याच्या शासनाची आहे ती त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पोहोचती करता येईल आणि त्याच्यामध्ये आज जे कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा आपण जास्तीत जास्त भर भविष्यात देणार आहोत त्याच्यात सुद्धा हे बँक करस्पॉन्डंट म्हणून काम उद्या ही मुलं करतील आणि खूप चांगलं भविष्य या मुलांनाही आहे आणि त्या गावातल्या लोकांच्या इकॉनॉमिकल जे स्टार्ट आहे त्याला सुद्धा खूप चांगलं भविष्यामध्ये चित्र दिसणार आहे. स्मार्ट ग्राम योजना सुद्धा आताच त्याचा 21 नोव्हेंबरला आम्हाला निर्णय आम्ही त्याचा पूर्ण घेतला आहे. बरेच दिवस फाईल आमची ती थोडीशी डिस्कशन मध्ये होती आणि आता स्मार्ट ग्राम सुद्धा योजना ही प्रभावीपणे राबवू. 26 जानेवारीला आमचा मानस आहे की पहिल्या स्मार्ट ग्राम तालुक्याचे आम्ही डिक्लेअर करावे आणि पुढे मग जिल्ह्याचे होऊ म्हणजे तालुका स्मार्ट ग्राम, जिल्हा स्मार्ट ग्राम असे ग्राम तयार होऊ. प्रास्ताविकामध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी ग्रामविकास भवनाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. सर्वाधिक बँक लिंकचे उद्दिष्ट साकार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.